नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना बाही कमी पडते किंवा बाहीचा शेप व्यवस्थित येत नाही त्यांच्यासाठी आपण डायरेक्ट कपड्यावरती बाही कटिंग पाहणार आहोत तर या इथे मी पहा ब्लाऊज घेतलेला आहे आणि आज आपण बिना अस्तरची बाही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर या इथे मी ब्लाऊज पीस चार फोल्डमध्ये असं चार पदर करून मी ब्लाऊज पीस फोल्ड केलेला आहे आता यावरती आपल्याला पहिल्यांदा बाहीची उंची घ्यायची आहे तर बाहीची उंची आहे आठ इंच तर आपण त्यामध्ये दीड इंच मिक्स करतो म्हणजे बिना अस्तरची बाही असल्यामुळे आपण या इथे दीड इंच मिक्स करतो जर अस्तरची बाही असेल तर यामध्ये आपण एकच इंच मिक्स करायचं आहे तर या इथे पहा आठ इंच बाहीची उंची असल्यामुळे आपण नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे तर सुरुवातीला मी या इथे फोल्ड करण्यासाठी एक इंच मार्किंग करून घेतलं आणि त्या तिथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे या इथे एक लाईन मारल्यानंतर आपण याच्यावरती बाहीची उंचीचं मार्किंग घेणार आहे प्लस जे आपण शोल्डरजवळ बाही जोडतो तिथे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं ते घ्यायचं आहे म्हणजे बाही उंची आठ आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडेआठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे म्हणजे टोटल आपण या इथे दीड इंच घेतलेलं आहे तर मापे टाकताना आपल्याला अशा पद्धतीने मापे टाकायची आहेत आता या इथे उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता मुंडा खोली म्हणजे कॅप हाईट आपण या इथे तीन इंच घेणार आहे जर या इथे जास्त चेस्ट असेल तर या इथे साडेतीन इंच तुम्ही घ्यायचं आहे तर या इथे मी तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यावरती ही आपण एक लाईन देऊन घेऊया तर या इथे आपण जे दीड इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजमध्ये मा घेतो ते मार्जिन या इथे आपण घ्यायचं आहे तर या इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची रुंदी काढायची आहे तर या इथे बत्तीस साईज चेष्ट आहे त्यामुळे आपण या इथे त्याचा चौथा भाग करून बाहीची रुंदी घ्यायची आहे कोणत्याही साईजची बाही असू दे त्याचा आपण चौथा भाग करायचा आणि या इथे बाहीची रुंदी तयार करायची आहे तर या इथे अर्धा इंच कमी पडत आहे तर तिथे मी नंतर जॉईंट करून घेणार आहे आता या इथे आपल्याला याच लाईनवरती दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर या इथे मी दीड इंच मार्किंग करून घेतलं आणि आपण जी टोटल बाही रुंदी घेतलेली आहे तिथून आपण अशी तिरकी एक लाईन आखून घ्यायची आहे तर या लाईनीचा आता आपल्याला मद्य करायचं आहे बाहीचा आकार अशामुळे एकदम छान येतो तर या लाईनवरती आपल्याला टेप ठेवून जर तुम्हाला मद्य करता येत नसेल तर टेप दुमडायचा आणि त्याचा मद्य करायचा तर अशा पद्धतीने मी या इथे टेप ठेवला आणि तो दुमडला आणि असा आपला मद्य झाला आता या इथे पहा वरती आपण अर्धा इंच बाहीला आकार देण्यासाठी घेणार आहे आणि खालच्या साईडला आपण पाव इंच दोन रेषा म्हणजे घेणार आहे हा आपला पुढचा आकार तयार करण्यासाठी मार्किंग असणार आहे तर या इथे मी एक ते सव्वा इंच घेणार आहे तर आता या इथे आपण बाहीला आकार देऊन घेऊया तर सर्वात पहिल्यांदा पहा आपण पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे तर या इथे मी दीड इंच जे शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथून आकार द्यायला स्टार्ट केलेलं आहे आणि जे पाव इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे आणून आपण अशा पद्धतीने पहा पुढचा आकार तयार केला एकदम सोपी पद्धत आहे बाहीला आकार देण्याची आता आपण बाहीचा पाठीमागचा आकार पहा अशा दीड इंच जे आहे मार्जिन तिथून अशा पद्धतीने जे अर्धा इंच आपण घेतलेला आहे त्या पॉईंटवरती जोडत यायचं आणि वरती बाहीला आकार देत यायचं आहे तर अशा पद्धतीने पहा बाहीचा आकार आपला एकदम छान असा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हीही ट्राय करा बाही अजिबात बिघडणार नाही आणि पानाचाही आकार आपला अगदी व्यवस्थित येतो ही एकदम सोपी ट्रिक आहे बाहीला आकार देण्याची आता या इथे आपण दंडघेर घेऊया दंडघेर आहे पाच इंच तर मी या इथे पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला या इथे ही तिरकी लाईन अशी मारून घ्यायची म्हणजे काय होतं आपण जेव्हा ही पट्टी एक इंचाची आतमध्ये फोल्ड करतो बिना अस्तरच्या बाहीसाठी तेव्हा ती पट्टी कमी पडू नये आतल्या साईडला म्हणून आपल्याला या इथे अशी तिरकी लाईन मारून घेऊन तिरका कपडा कट करायचा असतो अशाने आपला कपडा कमी पडत नाही तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली स्लीव्स तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे बाहीला कसा आकार द्यायचा हेही तुम्हाला मी या इथे सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमचा बाहीचा आकारही बिघडणार नाही बाहेर कमीही पडणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर या इथे पहा आपण बाही कटिंग करताना जो पाठीमागचा आकार आहे तो कट करायचा आहे सुरुवातीला आणि नंतर आपण जे या इथे जे शिल्लक कपडा आहे तोही कट करून घेऊया आणि या इथे असा तिरका कपडा कट करायचा आहे आता ही बाही जी आहे ती आपण ओपन करायची आणि जो पानाचा आकार आहे तो आपण कट करून काढायचा आहे तर बाहीचा आकारही तुम्ही ते पाहू शकता किती छान असा आलेला आहे आता हा पानाचा आकार जो आहे ते कट करून काढूया आणि अशी अगदी सोप्या पद्धतीने आपली बाहीचं कटिंग झालेलं आहे आणि तेही मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती करून दाखवलेलं आहे तो वीडियो का ही वीडियो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद